शिर्डीत रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला असून तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत पहाव्यास मिळत आहे साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत रामनवमी उत्सवाची सुरुवात झालेली असून तीच परंपरा आज तगायात चालत आली आहे तीन दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त साई मंदिर आणि मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे फुलांची सजावटसुद्धा याप्रसंगी करण्यात आलेली आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे साईबाबांच्या समाधी मंदिरासमोर दिल्ली येथील दानशूर साईभक्त स्नेहा शर्मा यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तर मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे श्री स्वामी समर्थांचा देखावा हा भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने पहाटे साडेचार वाजता श्रींची काकड आरती पहाटे पाच वाजता अखंड पारायणाची समाप्ती होऊन श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक पार पडली आहे पहाटे कावडींची मिरवणूक काढत साई मंगल मंगलस्नान करण्यात आले आहे साईबाबा संस्थांच्या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले असून मंदिर परिसरात भाविकांसाठी मंडप उभारण्यात आले आहेत लोकसभेची निवडणूक विद्यार्थ्यांची परीक्षा दुष्काळ परिस्थिती आणि या सर्व वातावरण असतानाही भाविकांची मोठी गर्दी शिर्डीमध्ये पाहायला मिळत आहे आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले असणार आहे शिर्डी शहरात साईनाथ महाराज की जय अशा जल्लोषात भाविक मंत्रमुग्ध झाल्याचं चित्र आपल्याला सर्वत्र पाहाव्यास मिळत आहे